नमस्कार मित्रांनो, बरेच व्ह्यूअर्सची कमेंट्स होती की गाईंचे व्हिडिओ वगैरे बनवा, तर मी काही गोष्टी आपणास क्लिअर करू इच्छितो की मोस्टली मी गाईंच्या व्हिडिओ त्या गाईंच्या व्हिडिओ बनवतो ज्या भारतीय नसलच्या गाई आहेत, त्यामुळे बरेच लोकांनी मला कमेंट्स केली होती की गाईंचे व्हिडिओ बनवा, कारण की मला भारतीय नसलची ज्यावेळी गाय दिसते त्याचवेळी मी गाईंची व्हिडिओ बनवतो, परंतु आजही भारतीय नसलची कोणतीही गाय इथे उपलब्ध नाही आहे, म्हणजे गावठी म्हणू शकतो, गीर म्हणू शकतो, खिल्लार वगैरे आणि अजून इतरही, तर तरी कमेंट्स असल्यामुळे मी आजची व्हिडिओ बनवत आहे, नाहीतर ह्या गाईंच्या याच्यामध्ये मला स्वतः इंटरेस्ट नाही आहे, जर्सी गाई आपण आपल्या भारतीय गाईंनाच प्राधान्य दिले पाहिजे, तर बघूया आज मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या नसलच्या गाई आलेल्या आहेत, आणि इथे ही जी दावण लावली ही आहे बबलू शेट यांची, चांगले व्यापारी जुने व्यापारी आहे विश्वासू, चांगले उमदा जनावर आणतात ते विक्रीसाठी, तर आपण जाणून घेऊ बबलू शेट करून किंवा मग अजून कोणाच्या व्यापाऱ्यांच्या असतील त्या एचएफ येणार आहे भाई, एचएफ आहे नाही आहे, एचएफ आहे ना, एचएफ एक एचएफ आहे चांगल्या नसलमध्ये, गाभा नाही का भाई, अभी कितने महीने के, पूरे दिवस भरत आले असतो, मित्रांनो याची किंमत मालकाने लावली 70,000 रुपये आस्किंग प्राईस, आणि ही साधारणतः 15 दिवसाच्या आसपास डिलिव्हरी होऊन जाणार, म्हणजे 8.5 महिन्याची गाभण आहे आता असं समजा, 8.5-8 महिने 10 दिवस इकडे तिकडे होऊ शकतं, कन्फर्मेशन एवढी काय राहत नाही, हां अजून कोणती, अजून कोणत्या, ह्या पण आहे ना, बरं व्यापारी आणि घेणारे असतात ते चेक करून घेतात, दूध खोडलं ना, दूध खोडलं, बरोबर, कितने महिने की हुई अभी, मतलब हो गया अभी बच्चा दे दिया नहीं, कितने दिन का है वो, 2.5 महीने का है क्या, ही एक गावरान गाय आलेली आहे जी आपण मालवी आणि काठियावाडी याच्यात मिक्समध्ये येईल, थोडीशी सुंदर गाय आहे, उसके नीचे काय बच्चा बिच्चा आहे कुछ, 8 दिन बाकी आहे, अच्छा अच्छा, ये है आपने यहाँ के व्यापारी गाय के शकील भैया और बबलू भैया, दोनों भाई है, गुड्डू भैया, सॉरी गुड्डू भैया, तो क्या भैया शकील भैया क्या कीमत वगैरह लगे इसकी, इसकी कीमत 41,000, 41,000, ये गीर क्रॉस में आएंगी थोड़ी सी, गीर है ना, हाँ, और आणि ही 41,000 रुपये किंमत सांगताय, साधारणतः 10 ते 15 दिवसात किंवा 8 दिवसामध्ये पिल्लू देऊन टाकेल, थोडे कास सोडायला सुरुवात झालेली तिची, शकील भाई कितने जापेकी, दुसरेही जापेकी ना, दुसऱ्या जापाची चांगली गाय आहे, ही पण मिक्स ब्रीडमध्ये, ही जर्सी आहे, इसकी काय डिटेल आहे शकील भैया, हां इसकी बोलो ना, हां खोल देते का, चलो खोल लो, कोई प्रॉब्लम, राजू वो घुमा लो और इधर मुंह करके रखो, दोनों आगे पीछे दोनों पकड़ो, गाड़ी 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 गाड़ी, दोनों के 1.5 लाख रुपए कीमत, अच्छा जोड़ी है ना, 75,000 रुपए एक की पकड़ के चलो, है ना, और क्या ला, क्या कितने ये इसके जापे की, वो पहला है ये दूसरा है, ये पहला आड़ू है और ये दूसरे जापे के, हाँ हाँ ठीक है, इकडची जी ही आहे मित्रांनो, ही पहिल्या लॅक्टेशनची, ही सेकंड लॅक्टेशनची
क्या 10-10 दिन लेंगे क्या अभी? है ना, क्योंकि वो अभी तो सोड भी डाल रही थोड़ा। ₹1.5 लाख किंमत आहे थोडीची, 75,000 रुपये एकाची प्राइस आहे, बघूया। बांधो भैया, बांधो बांधो। शकील भैया आणि गुड्डू भैया यांच्याकडे चांगल्या नसलच्या गाई आलेल्या असतात, मग ती आपल्या भारतीय नसलच्या असो किंवा जर्सी वगैरे असो, विश्वासाचं काम आहे यांच्याकडे, आणि चांगल्या गाई उपलब्ध करून देतात। बरेचशा व्हिडिओंमार्फत त्यांच्या अनेक पशु आपल्या व्हिडिओमार्फत विकले गेलेले, सेल झालेले आहेत। तर आपण पण मार्केटमध्ये येऊन आपले पशु इथे स्वतःही विकू शकतात, व्यापाऱ्यांच्या मार्फतही विकू शकतात। तर मित्रांनो, अजून पुढे काही गरीब माणूस गाई आहेत, तर काही शेतकरी आहे व्यापारी यांच्या, ही पण एक गाय आहे, विचारू आपण यांची डिटेल्स काय, किती वेळ जापायची आता ही? तिसऱ्या जापायची। आणि पहिले जेव्हा आपल्याकडे किती वर्षापासून आहे? तीन एक वर्ष, म्हणजे बछडी होती तेव्हापासून। तर पहिल्या याच्या पहिले जे पिल्लू झालं त्यावेळी दूध किती द्यायची, काय कॅपॅसिटी द्यायची? कमी द्यायची 5-5, 6 हा, नंतर 7-8 द्यायला, म्हणजे सेकंडला। आता तिसऱ्याला प्रेग्नेंट आहे, किती महिन्याची आता गाभण? 9 महिने, म्हणजे आता एक 5-7 दिवसात देऊन देईल बघा। 20-25 दिवस लागतील। अच्छा अच्छा, जर्सींचे थोडे जास्त दिवस राहता का? हा का, 9 महिने 9 दिवस। बरं, 9 महिने 9 दिवस, ठीक, म्हणजे 15 दिवस पकडून चला बघ। 20 दिवस। अच्छा अच्छा, काय किंमत काय लावली दादा? 60,000 रुपये। बरं, कुठले तुम्ही? मांजर। बरं, म्हणजे साधारणतः 7 लिटर दुधाची तर कॅपॅसिटी एक टायमाला पकडून चालेल संध। आपल्याकडे अजून घरी पण गाई असतात का? बरोबर। शेतकरी का तुम्ही? शेतकरी आहे, शेतकरी। बरोबर, बरं ठीक आहे, समजा मार्केटमधून नाही गेली तर घरून पण देऊ शकतात तुम्ही। काय नंबर वगैरे आहे तुमचा? 88-30-34-31-89-31-89। बरं, काय नाव? बाजीराव रघुनाथ निकम। बरं, बाजीरावजी निकम यांचं नाव आहे, चांगली गाय यांच्याकडे। बर बर, मांजर ना? कोणत्या ठिकाण, कोणत्या साईडला आता हे मांजर? हे आपलं कळवानं सोनस मांजर। हा हा हा, ठीक, मांजरापासून मला 3 किलोमीटर। 3 किलोमीटर का, ठीक आहे, नंबर आहे तर काही प्रॉब्लेम नाही, कोणाला वाटलं तर नंबर गेला। 97-64-97-62-12-89-50-12-89-50, ठीक, 89-89 ना, ओके। मित्रांनो, ह्याही बघू शकतात आपण, आहे या मार्केटमध्ये। मित्रांनो, जास्त करून जर्सी गाय येतात, गावठी गायींचं प्रमाण फार कमी असतं, आणि माझा जास्तीत जास्त उद्देश हाच असतो की भारतीय नसलच्या गायींना प्रमोट झाले पाहिजे, आणि भारतीय नसलच्या गाई कुठेतरी हे झाल्या पाहिजे। और बाकी अरे अपना पीछे भी नहीं क्या बनाई थी वही है हमारा भी गाय व्यापार। मित्रांनो, बरेच दिवसानंतर आज एक छान गीर गाई मार्केटला आलेली आहे, आणि बघू आपण सोडता येते लावतो भैया इतर जरा इसको बढ़िया काढा काढा। रहने दो ना बच्चे को, कोई प्रॉब्लम रहने दो। हाँ पर छोड़ दे, चल छोड़ ले, छोड़ ले। ए, बच्चा दो सामने, बच्चा रखो उस पर। बस 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 बस, ठीक है। मैं क्या बोला, क्यों कितने जापे के अभी ये क्या हो, कितने जापे के? पहला है, पहला है ये, दूसरा है क्या? दूसरा है ना,
अच्छा, क्या है दूध की क्या कैपेसिटी अभी इसकी? दूध की कैपेसिटी कितनी? 6 लीटर दे रही है अभी। बहुत बढ़िया। और क्या कीमत लगाई है इसकी? 45,000। बढ़िया। अब बच्चे कितने दिन का है? 4-5 दिन का है क्या? 12 दिन का है। अच्छा अच्छा, मित्रांनो 12 दिवसाचं बच्चे आहे आणि साधारणतः 6 लिटरची कॅपॅसिटी सांगताय दुधाची आणि सेकंड लॅक्टेशनची गीर। अच्छी आहे म्हणणं, माथा वगैरेही चांगला आहे तिचा, बढिया आहे। ठीक आहे सर, ये गौरंग आहे मित्रांनो। ये कितने दूध की अभी चालू? ये हमारे कुछ 6 पक्का है, 2 टाइम का। 2 टाइम का 6 पक्का? 6 पक्का है। अच्छा अच्छा, अच्छा अच्छा, गरीब है ना? बहुत गरीब। और नीचे क्या उसके डांडे है क्या? डांडे है ना। अच्छा, कितने दिन का है वो भी? 12 दिन का है। 10-12 दिन का? ठीक है, ओके। मित्रांनो तुम्ही बघू शकता छान आहे ही पण गाय, आणि इकडे सर्व जर्सी गाई आहे। गीर गाय अतिशय सुंदर आहे, चांगल्या नसलची आहे, प्युअरिटीला चांगली येईल। थोडी मार्केटमध्ये असल्यामुळे ॲग्रेसिव्ह आहे, थोडी जागा चेंज असते, माणसं चेंज होतात। सुंदर गाय आहे, खाल्याईचा गांड आहे वाटतं, बछडा आहे। मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा। गाई बाजाराची बरेच दिवसापासून कमेंट्स होत्यात की गाय बाजार दाखवा, तर मी पुन्हा एक तेच सांगू इच्छितो की मी मोस्टली भारतीय नसलच्या गाईंचाच व्हिडिओ काढण्यामध्ये मला इंटरेस्ट वाटतो, पण आपले कमेंट असल्यामुळे मी आज खूप दिवसानंतर जर्सी गाईंचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे। तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा। धन्यवाद।